त्यांनी सकाळला जुन्नरची जागा ही काँग्रेसला सोडण्यात आलेली आहे अशा अशी याची बातमी सध्या सोशल मीडिया आणि जुन्नर तालुक्यात प्रसिद्ध होते. नेमकं काय काय सांगितलं बाबा? नाही, नक्कीच सोशल मीडियावर जी बातमी व्हायरल होती त्यामध्ये खरं तर तथ्य आहे का. गेले अनेक दिवसापासून आम्ही जुन्नर तालुका विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला सोडावी याच्यासाठी त्या ठिकाणी मी पक्षाकडं पक्षाची उमेदवारीची मागणी केलेली आहे आणि त्यानंतर ती मागणी करत असताना ही जागा जुन्नर तालुक्यातील काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी कारण लोकसभेची च्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल का मागणी केलेली आहे की लोकसभेला आम्ही राष्ट्रवादीबरोबर त्या ठिकाणी काम करू परंतु जुन्नरची जागा ही काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीनीसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला काँग्रेसला त्या ठिकाणी मदत करावी आणि वेळोवेळी ही आम्ही पक्षश्रेष्ठींकडं मागणी करत होतो. आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी वरिष्ठांना वेळोवेळी या पक्षाच्या तिकिटाच्या संदर्भामध्ये मागणी करत होते आणि ती मागणी करत असताना मग आमच्या त्यामध्ये काही मित्रमंडळी असतील, त्यामध्ये काही आमचे युथ काँग्रेसचे तरुण असतील किंवा पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी असतील यांनी वेळोवेळी पक्ष पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली. खरं तर काही काळापुरता मी पक्षावर त्या ठिकाणी नाराज होतो कारण अनेक वेळेला पक्षाकडं या जुन्नर तालुक्यामध्ये काही ठिकाणी अनेक उमेदवार तुम्ही जर पाहिले असेल तर अनेक कार्यक्रमांना काठीपेटी देत आहेत किंवा संघटना बांधणे किंवा फिरणे याच्यामध्ये फिरत आहेत दिवसभर. परंतु जर पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी जर स्ट्रगल करायला मला जर लागत असेल एवढे वर्ष जर पक्षामध्ये राहून, परंतु आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि नक्कीच उद्याच्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने काँग्रेस पक्ष या ठिकाणी ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे. तर याबाबत वरिष्ठांशी जिल्हाध्यक्षांशी काय तुमची बातचीत झाली? नाही, वरिष्ठ अधिकृत दुजोरा आलाय का? अधिकृत दुजोरा म्हणजे ज्या न्यूज चॅनलमधून जो काय आलेला आहे तोच आहे. मी पक्षश्रेष्ठींना या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. परंतु पक्षाकडे जी काय ताकदीने आम्ही मागणी करीत होतो त्यामुळं खरं तर ती जागा ही काँग्रेसला या ठिकाणी सोडलेली आहे. एकंदर काँग्रेसला जागा सोडली परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत काँग्रेसला हा जुन्नरचा जो मतदारसंघ तो मिळाला नव्हता, परंतु आता एकंदर जी काही चर्चा चालत आहे चर्चेतनं हा मतदारसंघ काँग्रेसला मिळतोय, तर त्या पद्धतीनं इतर जो तुमचा सहयोगी पक्ष आहे त्याच्या सहकार्याची भूमिका कशा पद्धतीने असू शकेल? नाही, नक्कीच सहकार्याची भूमिका पक्षाची त्या ठिकाणी राहणार आहे. खरं तर ही काल ज्यावेळेला बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हापासून तर आत्तापर्यंत मला जवळपास राष्ट्रवादीतले 75% राष्ट्रवादीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मला संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला जो न्याय या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मला फोन करून सांगितले, अनेक मित्रमंडळींनी केले, तळागाळातल्या खरं तर कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी फोन करून त्या ठिकाणी सांगितलं आणि नक्कीच मला वाटत नाही आहे का काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या ठिकाणी असलेली आघाडी आणि महाराष्ट्राला असलेली गरज आज असलेलं पवारसाहेबांचं नेतृत्वाकडं आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी पाहतोय, त्यामुळं नक्कीच मला वाटत नाही का या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी चर्चा होतील किंवा काही एकत्र पद्धतीने आम्ही या पुढे जाणार आहोत. शेठबाबांचा वारसा, खासदारकीचा त्यांचा वारसा आणि आता आपल्याकडं आमदार म्हणून हे जे काही पद येत आहे किंवा आमदारकीसाठी आपलं जे काँग्रेस पक्षाकडून उमेदवार दिली जाते याबद्दल या सगळ्या वारशाचा आणि असणाऱ्या फळीचा वापर आपलं कसा होईल? नाही, नक्कीच शेठबाबांचा वसा आणि वारसा मला त्या ठिकाणी लाभलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच शेठबाबांनी त्या ठिकाणी 90% समाजकारण आणि 10% राजकारण त्या ठिकाणी केलेले तर मलाही वाटतं का नक्कीच त्या ठिकाणी 90% समाजकारण आणि 10% राजकारण त्या ठिकाणी केलं. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक पक्षाचे उमेदवार अनेक प्रकारच्या गोष्टी सांगतायत की आम्ही तालुक्यासाठी अशा पद्धतीनं काम केलेलं आहे आणि विकासाची गंगा ही आमच्या काळातच आलेली आहे.
नाही कुणी किती काम केलं काय केलं त्याच्यावर मला काही वाच्यता करायची नाही आहे, आणि मी काय करणार आहे हे पण मी काही आता बोलून दाखवणार नाही, पण नक्कीच वेळ आल्यानंतर म्हणजे अगोदर पहिलं करू आणि नंतर दाखवू. बेनके, काळे आणि शेरकर हे तीन त्रिमूर्ती एकत्र आल्यानंतर आघाडीच्या विचाराचा आमदार या जुन्नर तालुक्याला नेहमीच भेटलेला आहे. हे तीन त्रिमूर्ती भविष्याच्या काळामध्ये एकत्र दिसतील का? नक्कीच, काळे, बेनके आणि शेरकर हे एकत्र राहिले तर तालुक्याचं चित्र अनेक वेळेला बदललेलं तुम्हाला इथून मागच्या काळामध्ये पाहिलेलं आहे. आणि कालच जर आपण पाहिलं असेल तर अतुल बेनके यांनी जी काय प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं की सत्तीशील सरकारांना बरोबर घेतल्याशिवाय मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही, त्याचबरोबर अतुल बेनके आणि संजय काळेंना बरोबर घेतल्याशिवाय सतीशील शेरकरही उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. दादा, आपण विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहात आणि नुकताच आपल्या तांत्रिक क्षेत्रातला भारतातला तिसऱ्यांदा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार देणारे जे आहेत ते आमदार दिलीप वळसे पाटील साहेब हे पुरस्कार देण्यासाठी होते, मग त्याच वेळेस ही नांदी होती की काय? नाही, ते सांगता येणार नाही, परंतु पक्ष आणि कारखाना ह्या नाण्याच्या वेगवेगळ्या बाजू आहेत. अतिशय सक्षमपणे कारखाना चालवत असताना अनेक वेळेला आम्हाला त्या ठिकाणी अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत, साखरेच्या बाजारावर बघता किंवा इतर बाय प्रोडक्टच्या बाजारावर बघता. परंतु सक्षमप्रमाणे आम्ही तो कारखाना त्या ठिकाणी आजही जर सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रातले बघितले आपण तर नक्कीच त्या ठिकाणी ते कारखाने एक वेगळ्या मार्गाला लागलेले आहेत किंवा बंद पडायच्या मार्गाला लागले आहेत. त्यातूनही आपला विघ्नर सहकारी साखर कारखाना आज देशामध्ये एक नंबरचा पारितोषिक त्या ठिकाणी घेतोय. तर नक्कीच ते घेत असताना दिलीप वळसे पाटील साहेबांच्या हस्ते त्याचं आम्हाला तो पारितोषिक त्या ठिकाणी मिळालं. नॅशनल फेडरेशनचे ते अध्यक्ष असल्यामुळं खरं तर ते पारितोषिक त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळालं, पण त्याची नांदी त्या माध्यमातून आहे असं बोलता येणार नाही, कारण तो विषय वेगळा आहे आणि राजकारण हा विषय वेगळा आहे. आपल्याला काँग्रेसच्या वतीनं जुन्नर तालुक्यात ज्यास प्रमोट केलं जातं त्यावेळेस आपले जे काही कारखान्याचे सभासद आहेत ते बरेच सभासद आंबेगाव तालुक्यात पण आहेत, जेणेकरून त्या बाजूला देखील आपला फायदा होणार अशा प्रकारचा काही भाग त्यात? नाही, नक्कीच जुन्नर आंबेगाव तालुका हे दोन्ही कार्यक्षेत्र असल्यामुळं त्या ठिकाणी आंबेगाव तालुक्यात सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आंबेगाव तालुक्यात सुद्धा आघाडीला त्या ठिकाणी होणार आहे. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.